तर ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे, थेट जाऊयात. आरक्षण जे आहे जरी 2% कमी असलं तरी 10% आरक्षण जे आहे ते गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ते आरक्षण घेता येऊ शकेल त्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र शासनाकडे मागणी करावी की जो GR काढलेला आहे महाराष्ट्र सरकारनं की EWS आरक्षण जे आहे ते आरक्षण मराठा समाजाला SEBC कॅटेगरीला घेता येणार नाही अशा प्रकारचा जो GR काढलेला आहे तो GR मागे घेऊन गरीब मराठा समाजाला EWS आरक्षण जे आहे त्या केसचा निकाल लागेपर्यंत ते आरक्षण लागू करण्यास आमच्या ओबीसी समाजाची काही हरकत नाही. त्याचप्रमाणे आमच्या ओबीसी समाजाचा अनेक मागण्या पहिले बी आहेत त्यात त्यामध्ये आता जी 72,000 लोकांची मेगा भरती आहे ती मेगा भरती थांबवली होती माझ्या मते मराठा आरक्षणामुळे ती भरती थांबवली होती. ती भरती ताबडतोब सुरू केली पाहिजे कारण आता जवळपास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या महाराष्ट्रात गेलेल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे आणि म्हणून ही मेगा भरती जी आहे ती ताबडतोब महाराष्ट्र सरकारने सुरू करावी केली पाहिजे अशी मागणी सुद्धा आजच्या आमच्या पत्रकार परिषदेची आहे. कारण आता हा जो विषय आहे आता कुठलाही विषय शिल्लक नाही. ही भरती जी आहे ही भरती गेली 2-2.5 वर्षापासून पेंडिंग आहे आणि त्यामुळं या ओबीसी समाजाला गरीब समाजाला मागास समाजाला न्याय मिळेल. जर त्यातली 12% जागा मराठा समाजासाठी ठेवायची असतील शिल्लक आमची काही हरकत नाही पण 88% जागा ज्या आहेत त्या तुम्ही ताबडतोब भरल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी आमची राहील. त्याचप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांच्या 500 कोटीचा जो शिष्यवृत्तीची अमाऊंट आहे ती सुद्धा दिदी ह्या सरकारने दिलेली नाही आहे. महाज्योतीसाठी 50 कोटीची घोषणा झाली पण त्यातला एक छदाम सुद्धा हे सरकार द्यायला तयार नाही आहे. मराठा समाजातील सारथीसाठी 8 कोटीचा निधी 5 मिनिटात दिला जातो मग ओबीसी विद्यार्थ्यांसाठी धनगरांच्या मुलांसाठी जी महाज्योती निर्माण केलेली आहे त्यासाठी निधी का दिला जात नाही. तो 50 कोटीचा निधी सुद्धा जो आहे तो ताबडतोब आम्हाला मिळाला पाहिजे ही सुद्धा मागणी जी आहे ही मागणी आमच्या आजच्या पत्रकार परिषद आपल्या मार्फत आमच्या सरकारकडे आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स आहेत एकही हॉस्टेल सुरू केलेलं नाही आहे. धनगर समाजाचा 1,000 कोटीचा निधीचा प्रश्न आहे तो 1 रुपया छदाम सुद्धा दिलेला नाही आहे. या ठिकाणी आता अध्यादेशाचा प्रश्न निघाला अध्यादेश काढून मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकता अशा प्रकारचं जे एक सूचना जी आहे आदरणीय पवारसाहेबांनी केली. पवारसाहेबांचे मी आभार मानेन की एक चांगला मार्ग त्यांनी या ठिकाणी त्यांनी सुचवलेला आहे. माझी विनंती राहील की पवारसाहेबांनी जो मार्ग सुचवला आहे की अध्यादेश देऊन एखाद्या समाजाचं आरक्षण चालू करता येतं तशा प्रकारचा अध्यादेश जो आहे तो अध्यादेश धनगर समाजासाठी सुद्धा हा अध्यादेश काढून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवावा अशा प्रकारची मागणी सुद्धा महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाचे त्यांच्या वतीने मी आज या ठिकाणी करत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही आहे. वास्तविक आता उद्धवसाहेब पंढरपूरमध्ये आले होते त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला साक्षी ठेवून या धनगर समाजाच्या आरक्षणाचं वचन आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळं उद्धवसाहेबांचा पाठिंबा आहे त्याचप्रमाणे पवारसाहेबांचा पाठिंबा आहे कुणाचा विरोध नाही आहे. मग धनगर समाजाच्यासाठी अध्यादेश का निघू शकत नाहीये हा अध्यादेश सुद्धा या ठिकाणी काढला गेला पाहिजे अशीही मागणी आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे ह्या आरक्षणाचं जे आहे जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये या महाराष्ट्राच्या 8 आदिवासी जिल्ह्यांमध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 6% कमी आलेलं आहे. कुठे 6% आहे कुठे 7% आहे कुठे 8% आहे ते आरक्षण कमी केलेलं आहे पण त्याच ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण कमी केलेलं नाही आहे. म्हणून मराठा समाजाला 1 न्याय आणि ओबीसीना 1 न्याय हे बरोबर नाही आहे. म्हणून त्या जिल्ह्यांच्या मध्ये ओबीसींचं 27% आरक्षण जे आहे ते आरक्षण अबाधित ठेवलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी राहील. या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हायकोर्टमध्ये लढला गेला सुप्रीम कोर्टात लढला गेला मोठमोठे वकील त्या ठिकाणी दिले गेली शासनावरची ते भूमिका मांडली गेली परंतु याच ओबीसी आणि भटक्या मुक्तांच्या आरक्षणाला काही मराठा संघटनांनी काही मराठा नेत्यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी मात्र सरकार एक सुद्धा वकील द्यायला तयार नाही. हा अन्याय ओबीसी वरती आणि भटक्यांवरती हा हे महाराष्ट्र शासन का करत आहे हा माझा सवाल आहे महाराष्ट्र शासनाला की जसे जसा तुम्ही वकिलांची फौज मराठा समाजाला दिली तशीच वकिलांची फौज आणि तसेच त्यांचं म्हणणं जे आहे ते हायकोर्टमध्ये ते मानण्याचं कर्तव्य आहे महाराष्ट्र शासनाचं.